विविध कारणांचा अभिनिवेश बाळगून त्याचं राजकीय सामाजिक भांडवल करत कोल्हापूर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह जमीन दोस्त करण्याच्या घटना गेल्या तीन वर्षांपासून वाढल्या आहेत उत्तरेश्वर पेठेतील एक सार्वजनिक स्वच्छतागृह त्यातूनच दोन दिवसांपूर्वी जमीन दोस्त करण्यात आलं या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय उत्तरेश्वर पेठेतील गजानन चव्हाण यांच्या घराशेजारी महापालिकेचं सार्वजनिक स्वच्छतागृह होतं हे स्वच्छतागृह बुधवारी मध्यरात्री काही अज्ञात युवकांनी जमीनदोस्त केल्याची घटना उघडकीस आली याबद्दल महापालिकेचे आरोग्य निरीक्षक महेश भोसले यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकानं या परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा शोध लावून अजिंक्य श्रीकांत चव्हाण आणि अक्षय दत्तात्रय सस्ते या दोघा युवकांना ताब्यात घेतलं तसंच स्वच्छतागृह पाडण्यासाठी वापरलेला सुमारे वीस लाख रुपये किमतीचा जेसीबीही जप्त केला बाबासाहेब सातवेकर अधिक तपास करत आहेत